मोहोळ तालुक्यामध्ये कडाक्याची थंडी आणि धुक्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत परिणामी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वा होण्याची शक्यता आहे मोहोळ तालुक्यात पहाटेपासूनच सकाळी साडेआठ वाजेपर्यंत कडाक्याची थंडी आणि धुकं पसरत आहे यामुळे द्राक्ष कांदा हरभरा तूर अशा अनेक पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाणार या भीतीनं तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत या थंडी आणि धुक्यामुळे पन्नास फूट अंतरावरील काहीच दिसत नव्हतं त्यामुळं कामं खोळंबली होती अशा सतत येणाऱ्या संकटामुळं शेतकऱ्यांचं आर्थिक नियोजन कोलमडलं आहे सरकारनं मदत करणं गरजेचं आहे आज सकाळच्या साडेसात वाजली त्या आणि हे बघा किती धुवी पडली कोरोना नंतर दुष्काळ दुष्काळानंतर ना अवकाळी पाऊस अवकाळी पावसानंतर ही किती धुवी पडली आमच्या आई समोर असा विषय पडला आहे की जगाव कि मराव आमच्या आई बापांना शाळेची फी सुद्धा देखील भरायला पैसे नाहीत आणि सरकारने आमच्या आई बापांना जरा दिलासा दिला द्यावा अशी मी सरकार समोर इच्छा इच्छा व्यक्त करतो